करिश्मा आणि आपण पाहत आहात टाइम्स 9 मराठी न्यूज. मुस्लिम शासक टिपू सुलतान यांच्याबाबत अपशब्द बोलल्याने जोडे मारो आंदोलन. राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिम शासक व स्वातंत्र्याच्या आधुनिक संकल्पनेचे जनक शेरे म्हैसूर टिपू सुलतान यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील माईनगर, सवदगाव, पंचवटी, मुस्लिम समाज, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, संभाजी बहुजन ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी, भारतीय रिपब्लिकन पार्टी बहुजन महासंघ आदी संघटनेच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, टिपू सुलतान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी भारतीय रिपब्लिकन पार्टी बहुजन महासंघ, संभाजी बहुजन ब्रिगेड आदींनी या निषेध मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. या निषेध मोर्चामध्ये सर्व समाजाचे नागरिक व संघटना सहभागी झाले होते. या निषेध मोर्चात गोपी काळे, प्रकाश कांबळे, श्रीमंत माने, दर्शन सुरवसे, शमशोद्दीन शेख, जब्बार तांबोळी, सलीम शेख, लायक सय्यद, शरीफ पठाण, बशीर बागवान, शरीफ काझी, महम्मद शेख, पिंटू काझी, सिकंदर शेख, रियाज मुलानी, इकबाल जमादार आदी बहुसंख्येने सर्व समाजाचे नागरिक सहभागी झाले होते. उपसंपादक हुसेन मुलानी, टाइम्स 9 मराठी न्यूज, माळीनगर. पार्टी आणि माळीनगरच्या इतर सर्व धर्मियांनी आमच्या निषेध सभेत येऊन आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे समाजामार्फत आभार मानण्यात येत आहे. असे जे समाजकंटक आणि समाजात विष पसरवणाऱ्या वृत्तीला आपण वेळेस ठेचून काढलं पाहिजे असं हे प्रत्येक समाजाने आता जागृत व्हायला पाहिजे. आणि समाज जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत आक्रमण नाही जात नाही. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा.